सर्वांना नमस्कार। फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत। मित्रांनो, मराठी भाषा संवर्धन काळाची गरज, मराठी भाषा संवर्धन काळाची गरज या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण या व्हिडिओमध्ये आज चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती की माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील। चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपण। आपली राजभाषा, मायभाषा, मातृभाषा जरी मराठी असली तरी आज मात्र झपाट्याने समाजात झालेला बदल, संस्कृतीत निर्माण होत असलेली विकृती आणि मराठी माणसाच्या मोठेपणा मिरवण्याच्या खोट्या संकल्पनापायी माझ्या माय मराठीसाठी वातावरण दिवसेंदिवस अधिक दूषित होत चाललेले असून तिला श्वास घेणेही अशक्य होऊन बसलेले आहे। यास भौतिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक व जागतिकीकरण जरी कारणे असली तरी मला माझ्या मातृभाषेविषयीची अपुरी जाण व निस्सीम भाव नसणे हेच आहेत असे म्हणावे लागेल। कारण इतर भाषांचा विचार करता मराठी भाषेवरच इतर भाषेंचे अतिक्रमण जास्त पाहायला मिळते। मराठी भाषा ज्या प्रांतात आज बोलली जाते त्या प्रांतात मराठी भाषेपूर्वी कानडी व तेलुगू भाषा प्रचलित होत्या। परिमळामध्ये कस्तुरी का अंबरामध्ये शंभरारी, तैसे मराठी सुंदरी भाषामध्ये। मित्रांनो, वरीलप्रमाणे मराठी भाषेचे कौतुक करताना संत ज्ञानेश्वरांनी केले असले तरी आज मराठी भाषा खूप मोठ्या संकटांना तोंड देत आहे। आज मराठी भाषेवर वेगवेगळ्या असंख्य भाषांनी अतिक्रमण केलेले आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही, नवे मराठी भाषेचा जणू ऱ्हास सुरू झालेला आहे। अलीकडे मराठी माणसाने जसजशी प्रगती साधली तसतसे त्याचे क्षेत्र व्यापक झाले, जगाच्या पाठीवर तो वावरू लागला। हे मराठी जणांसाठी जरी अभिमानाचे असले तरी माझ्या माय मराठीसाठी मात्र ते घातकच ठरत आहे। कारण 4-6 महिने मराठी क्षेत्राबाहेर राहून आलेला व्यक्ती येथे येऊन मात्र आपण गमन करून आलेल्या प्रदेशातील भाषेतील शब्द माझ्या माय मराठीत सरमिसळ करून बोलण्यात स्वतःच धन्य समजतो। यातून मराठीत विकृती येत जाते। मग मराठी माणसाचे जगाच्या पाठीवर फिरणेच नव्हे तर प्रत्यक्षात आंतरजाळामुळेही, कारण आता आंतरजाळ म्हणल्यानंतर बऱ्याच जणांना समजत नाही बा, पण आपल्याला त्याला प्रत्यक्षामध्ये नेटवर्क किंवा इंटरनेट म्हणलं की पटकन कळतं, आंतरजाळामुळेही हे घडत आहे। कालांतराने त्याला धड मराठीही बोलता येत नाही। आज मराठी माणसाला इंग्रजीचे नको तेवढे वेळ लागलेले आहे। अगदी अल्पशिक्षित व अडाणी माणूसही मराठीत इंग्रजी शब्दांची सरमिसळ करून बोलण्यात धन्यता मानतो। एखाद्या शानदार कार्यक्रमात बोलताना तो मराठी माणूस इंग्रजी वाक्य बोलून व मराठीत इंग्रजी शब्दांची सरमिसळ करून बोलतो व आपण कसे सुशिक्षित आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतो। यातून मूळ मराठी भाषेतला गोडवा मात्र हरपून गेलाय। उदाहरणार्थ, मी डॉक्टरकडे जातो, बाळा सतरंजीवर बस, मी नवीन ड्रेस परिधान केला, चला हॉटेलात जाऊ, हा नागपूर मुंबई हायवे आहे, माझा मोबाईल चार्जिंगला लाव। मित्रांनो, हे वरील जे सर्व 6-6 वाक्य आहे याच्यामध्ये जे लाल मध्ये जे अक्षर, लाल रंगाने जे अक्षर दाखवलेले आहे, मग यातले बघा, डॉक्टर, सतरंजी, ड्रेस, हॉटेल, हायवे, मोबाईल, चार्जिंग, हे सर्व इतर भाषेतून मराठीत आलेले आणि आपण सहज वापरत असलेले शब्द आहे। कित्येकदा तर या शब्दाशिवाय याला मराठीत कोणता शब्द वापरला जातो हेही माणसाला सुचत नाही। केवळ आपल्या बोलण्यातूनच नव्हे तर आपल्या आचरणातून आणि विचारामधून देखील मराठी भाषा दिसायला हवी, तरच मराठी भाषा खऱ्या अर्थाने समृद्ध होईल। आणि ही जबाबदारी आजच्या तरुण पिढीची आहे। तरुण पिढी परदेशात उच्च शिक्षणासाठी जाते, तिथे जाऊन त्यांनी तिथली बोलीभाषा जरूर शिकून घ्यावी, परंतु आपली मायबोली मराठी भाषा ही बोलावी जेणेकरून ती समृद्ध होईल। परदेशातून परत येताना मराठी भाषेचा विसर पडता कामा नये। ने मजसी ने तू परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला। मित्रांनो, असे म्हणणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा देश आहे। परदेशी जाऊनही आपली मायबोली मराठी भाषा आणि आपल्या देशावरील एवढे प्रेम करणारे लोक आपल्या याच महाराष्ट्राने आपल्याला दिलेले आहेत। म्हणूनच मराठी भाषेचा जागर करून, तिचे संवर्धन करून, तिला पुन्हा एकदा समाजामध्ये प्रतिष्ठित भाषेचा दर्जा मिळवून देण्याची नैतिक जबाबदारी आता आपली आहे।
चला उठा चला उठा, जागर करू सारे, मराठी आमची माय बोली, मराठी आमची शान, एक सुराने गाऊ तिचे गुणगान। याच पद्धतीने मित्रांनो, नवीन नवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह भेटूया, तोपर्यंत